ही कथा आहे प्रेमाची, मैत्रीची, त्यागाची, जातीपातीच्या पलीकडच्या माणुसकीची. असं म्हणतात की मैत्रीला आणि प्रेमाला वयाचं बंधन नसतं, आणि एकदा मैत्री आणि प्रेम जीवापलीकडचं झालं की धर्म, जातपात, नातीगोती काहीही मध्ये येत नाही. दोस्तीनं शिकवलं, जिंदगी दोस्तों से नापी जाती है और तरक्की दुश्मनों से. आपली कथा आहे अशाच दोन मित्रांची, ज्यांनी वय न बघता कॉलेज, आयुष्य, पार्टी, मजा एकत्रच सुरू केलं, प्रेमाचं एक नवीन नातं दाखवून दिलं. असं नातं जे सगळ्या नात्यांच्या पलीकडे होत. म्हणून तर म्हणतात प्रेम प्रत्येक गोष्टीत असतं, प्रेम सगळ्यात मोठं असतं. प्रेम खरं तर असा खेळ आहे ना, जीव लावून खेळलात तर दोघेही जिंकाल, आणि एकानं जरी माघार घेतली तरी दोघेही हराल. आणि ही कथा आहे मैत्रीची आणि सच्च्या प्रेमाची. लग्न मुबारक. गाडी थांबली रे लगा. हिंदवी स्वराज्याची शान आम्ही, तलवार आमची राणी. दादागिरी करतोच, बाकी शिवरायांची मेहरबानी. वा वा वा. हाय काका. हाय. कुठे शिव? वरती. अजून झोपला? हो. महाराजांचा इतका मोठा भक्त आहे ना हा, याला माहिती नाही महाराज किती वाजता मोहिमेवर जायचे. तुम्ही तरी उठवायचं. अगं खूप प्रयत्न केला, उठतच नाहीये. शिव यार किती. चल ना उठ ना, किती वाजलेत बघ. काय ग ईशा, मी झोपलेलो बघवत नाही का तुला? अरे काय भारी स्वप्न बघत होतो मी. चक्क नदीत उडी मारून शिवाजी महाराजांच्या मूर्तीला खांद्यावरून पाण्यातनं बाहेर घेऊन येत होतो मी. काय 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 पाण्यातून
खांद्यावर मूर्ती घेऊन. तू म्हणजे काय ते सैराट आणि बाहुबली मिक्स करून स्वप्न बघत होता का? ईशा, आपल्याला फक्त दोनच गोष्टी कळतात, मोबाईल मध्ये 4G आणि डोक्यामध्ये शिवाजी. माहितीये दर हे काय कुर्ता आहे, घाल पटकन आणि चल. अरे वा, क्या बात है, थँक यू. चल ना यार शिव, कॉलेज मध्ये गँग वाट पाहतीये यार. आवर खाली आहे मी. अरे ते आता काय? ए सस्या, अरे नाही 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 नाही, आता नीट वाजू आहेत. हा किती दिवस झाले प्रॅक्टिस करतोय, परत स्टार्ट करा. हा अरे अल्ताफ, नुसतं काड्या का हलवतोय, ताशा वाजव ना. ए भैरे, वाजवतोच आहे ना, सुरू करा रे. ए राहुल, मी आज तुझं भविष्य बघितलंय. बर, तू आज खूप मार खाणार आहेस. होय काय? ए तो भैरा आहे, त्याला ऐकू येत आहे का? तू वाजू चालू करे. क्या बात आहे अल्ताफ, आज तू शिवला नक्की हरवणार. ए पनोती, आज काही बोलू नका, आज मला शिवला काही करून हरवायचंय. ए प्रॅक्टिस चालू करा, चला नीट वाजू आहेत, आता परत स्टार्ट. ओके काय गुरु, काय झालंय? काय झालंय? ग्रहांची दिशा बदलल्यावर जे होते ना ते झाले. ए ताशा दे रे, हा आता वाजवा. एक मिनिट थांबा रे. शिव, जुगलबंदी हो जाय, काय विचार करतोयस? हो जाय. वाईफाय सोड, लाईव्ह बघ. वास्ते आरचे मला मिळते. जोरात आले. अरे एक आवळ्या ऐक, मी काय झालं? शिव कुठे? लागली डो लाईला. ओ पटाया.
माझा पप्पा आहे ए काही वय ना ए माझा पप्पा आहे ए गोरी मैदा आईचा ससा तुझा हे सगळं करायला वेळ आहे तुला तुझं काय चाललं तू सध्या मला काहीच सांगत नाही तुझ्या अरे माहित असेल माझी मुलगी जायला कोण आहे रे तू कॉलेजमध्ये भेटा आता ए पॅन्ट नाही का तुला मा याल गेली काय अरे परत विचारांमध्ये गेला याला कोणीतरी बोलत करा शिवच्या पत्रिकेत एकच व्यक्ती बदल घडवून आणू शकतो देखली दुनियादारी करली प्यार वाली तू ही रे मेरा गुरु इरफान की दोस्ती शुरू ए पिझ्झा आ गेला बाबा अरे इरफान अरे रात भर पढ़ाई करेगा पेट कब भरेगा ले पिज्जा का पिज्जा का ले बेटा पिज्जा का भूख करेगा अरे वाह नवीन नंदा फटेली कान की हटेली दुकान इज्जत में पिज्जा खा नहीं तो ले लूंगा तेरी जान इरफान भाई त्याचं ठीक है या शिवचं बघा कुठल्या विचारांमध्ये असतो काय माहित हो ना अरे मेरे आइन्स्टाईन मेरे न्यूटन क्या सोच रहा है देख जहां सोच वहां शौचालय इरफान भाई अरे सोच रहा है ना वो हाँ सोच रहा है ना शिव ले पिज्जा का इरफान भाई तुम्ही या लॅपटॉप कशाला आणलाय वो थोड़े दिन मैं कॉलेज को दांडी मारा ना हाँ। तो मैं सोचा कि तुम लोग के साथ बैठ के थोड़ा अभ्यास कर लूंगा बायोलॉजी का एमबीए मधे केमिस्ट्री फिजिक्स मेन क्या है मेन क्या है शिव सोच रहा है हाँ। शिव ए शिव क्या सोच रहा है इरफान भाई हाँ मी कॉलेज मध्ये एका मुलीला बघितलं इसका मतलब हमारी भाभी को ढूंढना पड़ेगा लेकिन ढूंढेंगे कैसे मी एक आइडिया सांगू ए पनोती तू मत ले चुनौती हां ग्रहण कुठली सॉरी आइडिया एक साथ सब लोग लाइन में खड़े रहेंगे एक दो एक अरे ये फटेली डॉल भी आज मेरे दोस्त की शादी की पार्टी हाँ। वहाँ पे बहुत बड़े बड़े पैसे वाले लोग आएंगे खूबसूरत लड़कियाँ भी आएंगी वहाँ पे अपनी भाभी जरूर आएगी हाँ।
उसको पहचानेंगे कैसे? अभी को ढूंढेंगे कैसे? आइडिया, सब लोग गोल करके खड़े रहेंगे, एक दो एक। जैसे ही शिव ने भाभी को देखा, हमारा कोड वर्ड रहेगा बड़े बाल वाली लड़की। हा? तुम्हारे माँ के। अच्छा ठिकाने का लग्नाची पार्टी ठेवले। क्या भाई लोग किसको ढूंढ रहे हैं? हम लोग इरफान भाई के लिए रुके। इरफान तेरे सामने खड़ा है पगले। इरफान भाई। एकदम खटखट। भाभी को ढूंढना ना भाई। चल, भाभी को ढूंढते हैं। आज भाभी कैसे नहीं मिलेगी मैं? काय हुए? अरे मस्त गाळलेरी दारू। कुठेत मुली? कुठेत करवल्या? ती बघ। मेरे को मेरा दोस्त क्या बोला, उसके शादी का बैचलर पार्टी है, मेरे को लगा सब लोग आएंगे। बैचलर पार्टी में लड़कियां नहीं आती क्या? एक मिनट शिव, मैं क्या बोलता हूँ, अब आ ही गए, भाभी को तो कल भी ढूंढ लेंगे। तो आलो जाए तो थोड़ा सा आ, 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 एक्सक्यूज मी, काय तुम्ही यांना पाहिलत का? तुझे आवडलं नाही हे शिकवलं का तुला? आई हे जरा आई हा वा वा भाभी शोधून राहणार आहे। अरे काय बात आहे, त्या आपल्याला मारायला येत आहेत। काय
अबे तुम्ही ओळखता त्याला? नाही, मी तर आज याला पहिल्यांदाच पाहतोय. मेष राशीचा दिसते. आम्ही नाही ओळखतो याला. सॉरी सॉरी सॉरी. अरे आता तू सांगा ना यांना पण मित्र होते. देवा, आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही आणि मागणारही नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की मला काय हवंय. बहुतेक मी तिच्या प्रेमात पडलोय. देवा, असं काहीतरी कर की ती मला भेटेल. मेरे भाई. अरे इरफान भाई, आप ना इमोशनल हो जाएगा, वो लड़कियों की लाइन लगा देगा. चले क्या? अबे क्या सोच रहा है? चल चलो. अरे एक मिनट ना, मैं आया. शिव है क्या? क्या कर रहा है? शिव तेरे को बोलता हूँ, आदत बहुत गंदी है. अरे ये बच्चे ऐसे रहेंगे, फिर बड़े हो जाएंगे, फिर ये इनके जैसे बनेंगे. इतने हट्टे कट्टे होकर शर्म नहीं आती तुम लोग को भीख मांगते हुए? इरफान भाई, अल्ताफ, राहुल, गुरु. या बहिऱ्याला ऐकू येत नाही म्हणून तुम्ही दारूच्या नशेत चिठ्ठी दिली भाभीला शोधायला. या बहिऱ्याने चिठ्ठी न वाचताच मुलींना दिली. स्पेलिंग चुकलं म्हणून मार खाल्ला ना आम्ही. माई कोणचं चिठ्ठी दिया? ए बघा वाचा. ये मैंने लिखा था. बड़े बाल वाली लड़की. इरफान भाई, आपने इंग्लिश में लिखा है. हाँ तो इंग्लिश में बराबर लिखा ना भाई. बड़े तुम लोग ये लड़की को ढूंढ रहे थे? ये लड़की अरे ये लड़की इरफान भाई की मुर्गी. अरे यहाँ ना तुम्हें आज आपण बघणार आहोत मला पनोती म्हणता ना सोशल मीडियाचा MBA ला कसा फायदा होतो. अरे इथे बसून काही होणार? मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, आपण भाभीला शोधायला बाहेर जाऊया आणि तुम्ही त्याची उत्तरं द्या. चला आपण डिस्कशन करू हवं तर त्याविषयी. एक्सक्यूज मी मॅम. मुलांनो, ही सारा आपल्या कॉलेजमध्ये नवीन आली आहे. हिचं हिस्ट्रीमध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे आणि आता इथून पुढचं शिक्षण ती आपल्या कॉलेजमध्ये घेणार आहे. ओके मॅडम, वेलकम सारा. थँक्यू. ईशाजवळ जाऊन बैस. शिव, अपनी भाभी आ गई रे. सो क्लास, आज आपण सोशल मीडियाबद्दल बोलणार आहोत. मग कोण सांगू शकेल? मॅडम, इतने मस्त मस्त व्हिडिओ जाते व्हॉट्सअप पे, फेसबुक. काय बोलताय तुम्ही? खाली बसा. मैं तो खाने के रेसिपी के वीडियोस की बात कर रहा था. आता ईशा. हां, सोशल मीडियामुळे आपल्याला जगभरातल्या गोष्टी कळतात आणि कुठे काय चाललंय हे लगेच दिसतं. व्हेरी गुड. मला काय करायचं? शाबास. गप्पा मला नको विचार. गप्पा बस. आणखीन कोणी? अरे बाप रे. बोला राहुल. हा बोला. या बैरण प्रश्न ऐकला. सांगता सांगा ना. बोला बोला. चर्चा येते. एक मिनिट. हा काय बोलणार आहे? हा तुझा पहिला डिंग डोंग केल्याचा अनुभव सांग. यस राहुल. बोला. मॅडम, तुम्हाला खरंच ह्या प्रश्नाचं उत्तर हवंय? हो. आणि सगळ्यांना सांगा. ठीक आहे. मॅडम, त्या दिवशी मी असा सहज रस्त्यावरून जात होतो. एका महिलेने मला बोलावलं. काय? मग मी घाबरत घाबरत तिच्याकडे गेलो आणि तिने मला विचारलं, ए आता क्या? मी म्हणलं नको ताई राहू दे. अरे
मग आमचं 150 ठरलं. पण माझ्याकडे ना 125 होते. मग तिने मला 20 रुपये डिस्काउंट दिला. म्हणाली जाताना रिक्षाने घरी जा. अरे राहुल काय बोलतोयस? मी म्हणाल ताई काय ना, मला घरी जाताना बटाटे घेऊन जायचे. आई घरी वाट बघत असते तर मला अर्ध्या तासात सोडाल ना. तर ती म्हणाली ते आता तुझ्यावर आहे ना. तू शांत शांत बस नको. ठीक आहे बुवा, काय कसं असतंय बुवा बघूया. म्हणून मी गेलो रूम मध्ये. गेल्यावर मी असं मस्त सगळे कपडे काढून असं मस्त चड्डीवर बसलो होतो. माझ्या पाठीवरून घर घर हात फिरलाव. मी मागे बघितलं पोलीस होते. मॅडम तुम्हाला पण पोलिसांनी पकडले? बस अच्छा दोनदा पकडले. गेट आउट. तुमचं किती ठरलं होतं? अरे निघ तू, लगेच बाहेर जायचं. एक मिनिट मॅम, यात ह्याची काही चूक नाहीये. ऍक्च्युली या येलो टी शर्ट वाल्याने त्याला एक चिट दिली आणि म्हणून तो हे सगळं बोलला. ए आम्ही मित्र बघून घेऊ काय ते. अरे पण उगाच मध्ये बोलायची गरज नाहीये. मॅम मी तुम्हाला सांगते ह्याची चूक आहे, सो ह्याला बाहेर. पहिला दिवस आहे कॉलेजचा, पहिल्याच दिवशी टिवटिव करायची गरज नाहीये. कळलं ना? अल्ताफ क्लासच्या बाहेर जा. अरे पण शिव ती. अल्ताफ क्लासच्या बाहेर जा. अरे पण ती पहिल्या दिवशीच मला. अल्ताफ क्लासच्या बाहेर जा. थँक यू. आप हमारा पीछा तो नहीं कर रहे ना? नहीं तो. आपका नाम शिव है ना? आप इधर. जर तू माझ्या देवाला मुजरा करू शकतेस तर मी हे का नाही करू शकत. और वैसे भी या का लिखा है कि हमें आना मना है. खुदा हाफिज शिव. तेरे होठों पे मेरा नाम जैसे हर मोहल्ले में जय श्री राम. जहां भी देखूं बस तेरा ही चेहरा नजर आता है. जैसे हर इंसान में अल्लाह बसता है. आप शेरो शायरी भी करते हैं? वो आए थे नजरे झुकाए मोहब्बत लिए निगाहों में. हमसे वफा की उम्मीद मत रखना, हम खुद जी रहे हैं मौत के साए में. ही जेनी फ्रॉम लंडन. हाय. हाय गुरु. हॅलो. नमस्कार. राहुल. हा जेवलो मी. ए पनौती. हाय. भाई लो. और ये हमारे कॉलेज के सबसे हैंडसम भाई इरफान भाई. समोसे खाएंगे भाभी जी? हाँ? 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 बहन जी समोसे खाएंगे? सो सॉरी कॉलेज का सबसे हैंडसम बंदा शिव.
नाइस टू मीट यू. सेम यू. और मैं अल्ताफ. कल के लिए सॉरी ना यार. सॉरी. नहीं एक्चुअली आई एम सॉरी. मला माहिती नव्हतं तुम्ही सगळे एकाच ग्रुप मध्ये आहात. ओके मी निघू. बाय बाय. महाराजांवर वरवरून प्रेम करणारे खूप बघितले पण त्यांच्याबद्दल ना मनात ना आदर पाहिजे. नाही का ईशा? प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णु विष्णु वंदिता शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजसे. आणि असं कुठे लिहिलेलं आहे की महाराजांसमोर आम्ही मुजरा नाही घालू शकत? शिव सनसणीत कानाखाली मारून गेली ना तुझा. सॉलिड आहे. नुसती सॉलिड नाही तर भन्नाट आहे. ठीक आहे चल मला घरी सोड. हा घरी सोड ना. मला जिमनॅस्टिक्स ला यायचंय. तू जा हा घरी. शिव अरे राईट लेग द राईट लेग थोडा आगे घ्यायचं. हा हा कॉन्सन्ट्रेशन बाबा कॉन्सन्ट्रेशन. अरे सर. शिव. येस सर. तू तुझ्या स्टँडकडे लक्ष दे. इंटर कॉलेजियट जिमनॅस्टिक टूर्नामेंट जवळ आल्यात. हो सर. तुला माहितीच आहे की मला तुझ्याकडून किती आशा आहेत. प्रॅक्टिस हार्ड बॉय. येस सर. ओके. येस. ऐक मला हरलेलं चालत नाही. गो बॉय कम ऑन. येस सर. प्रॅक्टिस हार्ड. गो बॉय गो. प्रॅक्टिस हार्ड. तू इकडे वर्क हार्ड. डोंट वरी. ज्यावेळी मी अशी प्रॅक्टिस करून घेणार त्याच्याकडनं फायनल आपण जिंकणार. शाबाश. राईट लेग डॅग राईट लेग. जय सँडविच. बबुल बबुल पैसा वसूल. खास ट्राय करा. तू प्रॅक्टिस घेणार. ये पैसा वसूल करू. पैसा वसूल. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. चल 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 चल. अरे चल कम ऑन बॉय. कम ऑन कम ऑन कम ऑन. ए सँडविच. चल चल. कम ऑन बॉय. कम ऑन बॉय. कम ऑन कम ऑन बॉय. वन टू. तू कर. कम ऑन कम ऑन. वाह वाह मस्त. कम ऑन कम ऑन. ए सँडविच. कम ऑन. ए वाह. कम ऑन. वाह वाह मस्त जमते तुला. कम ऑन. अरे इथे आतोय तुम्ही. अरे तुम्ही तो फोन काने उचलता. अरे इथे मला उचलायची वेळ आली. तेच म्हणतो तुम्ही. तुम्ही तो फोन काने उचलता. शेवटी ईशाने मला कॉल केला. ईशाने तुला कॉल केला आणि तू ऐकलास? हो. काय बोललीस? आज ना आपल्याला एका बड्डेला बोलवलंय. बड्डेला बोलवलंय? कोणाच्या? आपल्या कॉलेजमध्ये एक नवीन मुलगी आली ना वीर झारा. वीर झारा. अरे येड्या सारा. साराचा बड्डे? शिव. अरे काय झालं याला? भाई साहेब ठीक तो आहे ना? साराचा बड्डे. चला जाऊया. ओ बहन है मेरी सारा उसका बड्डे. सर इंतजार कर रहे हैं. आप केक काट लो. दादी जान एक 5 मिनट रुक जाइए ना. मेरे दोस्त आ रहे हैं. मैं उनकी राह देख रही हूँ. देखिए आगे. दादी जान ये है मेरे दोस्त. नमस्ते. और ये है मेरी दोस्त तब्बू. मैं इनके घर पे रहती हूँ.
आपका जन्मदिन कब है जी? क्या हुआ भाईजान? मोहन भाई आपल्या वयाची नाही है, जाऊ द्या भाईजान बोलिया. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे सारा, हैप्पी बर्थडे टू यू. भाईजान का फोन है, आप सब लोग पार्टी एंजॉय करो, मैं अभी आती हूँ. केक बढ़िया है ना? आप केक खाएंगे? इरफान चलो 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 खा लेते. ए वेटर, सुनो बेटा ये उनको देके आना. इथे काय करतोस? आता बघू हे कोण खात आहे. माझा चेहरा का ड्रॉ केलास? तुला नाही कळलं? नाही, मला उत्तर हवंय. मला माझं गिफ्ट हवंय. हे घे, हे माझं पहिलं प्रेम आहे. जर तू याच्यावर प्रेम केलंस तर आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम करायला तयार. अरे सारा, माझं उत्तर. अरे इथे का आलो आपण आज? ईशा, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. अच्छा, चला बाबा, फायनली तुला इतक्या दिवसांनंतर वाटलं की ईशाशी जरा बोलावं. ए, तू काय मला मूर्ख समजतीयस? तुझ्या आईचा हत्ती. नाही, मूर्ख तू आहेसच. आज काय सांगणार आपण? I'm in love. काय? I'm in love with Sara. You know, मी तिला पहिल्यांदा पदकात बघितलं तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो, आणि ज्या दिवशी ती आपल्या क्लासमध्ये आली ना तेव्हाच. अरे तुझ्या डोळ्यात पाणी? I'm just happy for you. ए सांग ना मला, ती हो बोलेल ना? ए सांग ना यार, सांग ना. बोलेल ना, तू इतकं मनापासून प्रेम करतो, बोलेल ना. yes. पण ती मुस्लिम, तू हिंदू, पुढे प्रॉब्लेम्स होतात. काय नाही ग, ते मी बोलून घेईन तिच्याशी, काहीच प्रॉब्लेम नाही. शिव, उशीर होत आहे, घरी जायचं. अरे जातेस कसली, मला किती काय बोलायचं तुझ्याशी. थांब आता, जाऊ नकोस. उशीर होत आहे.
अरे ईशा, ईशा जीवाचा यो खेळ कुणी मांडला र जिच्यासाठी जगलो तिचा नाही र आधार दोन जीवाचा यो खेळ कुणी मांडला र जिच्यासाठी जगलो तिचा नाही र आधार प्रेमासाठी प्रेम माझ केलं मी कुर्बान प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला जी मी तुम्हाला असाइनमेंट दिली होती एक्सक्यूज मी मॅम मी आय कम यस कम सो आय वॉज सेईंग दॅट हां काल जी असाइनमेंट दिली होती ती टेबलवर ठेवा आय वॉन्ट टू सी एव्हरीवन्स असाइनमेंट राईट नाव विशाल ऋतुजा गुड नाईस सारा तुझी असाइनमेंट हां गुड शिव तुझी असाइनमेंट मॅम मी नाही केली नाही केली गेट आउट इरफान तुझी असाइनमेंट मॅडम मी असाइनमेंट केली आहे पण ती लास्ट इयरची आहे चालेल गेट आउट भाई मॅटिनी में सायर आट लेगे चलेंगे क्या इरफान भाई राहुल गुरु तुम्ही इथे तुम्ही पण असाइनमेंट नाही केली केली ना अरे भाई सॉलिड केली आपण असाइनमेंट म्हणून दाबाला टीचरने बाहेर काढला तू काय असतं तू काय ऐकलं अरे तू आमचा सूर्य आणि ग्रह म्हटल्यावर तुझ्या आजूबाजूलाच असणार ना आणि आम्हाला माहिती आहे तू पण असाइनमेंट केली होती पण तू सारा केली ना इथेस तू कुठे कुठे शोधलं तुला का कारण हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे रूठी रूठी सी रहती है तू कोई तरकीब तो बता तुझे मनाने की गिरवी रख दूंगा सब कुछ बस कीमत बता तेरे मुस्कुराने की चल रे जिमनास्टिकला बेस्ट ऑफ लक नाही देणार सस्या ऑल द बेस्ट थँक्स यार काय ए आलोच हियर वी स्टार्ट विथ डिस्ट्रिक्ट लेवल जिमनास्टिक कॉम्पिटिशन प्ले शिवला ऑल द बेस्ट करायला नाही गेलीस जातच होते ॲक्च्युली ओके ऑनेस्टली मी तुला आत्तापर्यंत खूप इग्नोर करत आली आहे कारण मला वाटायचं तू माझ्या आणि शिवच्या मध्ये येतेस
शिवनी फक्त माझ्यावर प्रेम करा, मग मला टेन्शन द्या, मग मला हे चुकीचं आहे. आय एम सो सॉरी. ए इट्स ओके, इट्स ओके. मी तुझ्या जागी असती तर मीही असंच केलं असतं. तुला माहिती आहे, ही लव्स यू. आणि मला मला माहिती आहे की तू माझ्यापेक्षा जास्त प्रेम करशील त्याच्यावर. सो इट्स नॉट दॅट इझी. जरी माझं शिववर खूप प्रेम असलं ना, तरी आमची फॅमिली, आमचा धर्म हे सगळं एक्सेप्ट नाही करणार. इनफॅक्ट मला असं वाटतं की तू खूप तू त्याच्याशी. तुम्ही काय इथं ग्रहण लागल्यासारख्या उभ्यात? चला शिवचा राऊंड सुरू होते. चला 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 चला. तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बोल. इथे नाही, बाहेर. काय बोलायचं ते इथेच बोल ना. नाही, मला जरा मनातलं बोलायचं. चल सर. ए अल्ताफ, सोड ना. नाही ना जायचं, काय जबरदस्ती करतो सर. प्लीज बाहेर चल. मला नाही बोलायचंय, सोड माझा हात. अल्ताफ सोड दिला. शिव, कॉम्पिटिशन जिंकलाशील कॉलेजसाठी. माझ्या समोर जास्त हिरोगिरी नाही करायची. अल्ताफ चले साईडला सरक. चल. अरे चल ना मेरी जान. अरे अपना दोस्त कॉम्पिटिशन जीता है रे, क्या कह रहे हो तुम लोग? चलो 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 चलो, कुछ नहीं हुआ रे. चलो 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 चलो. अरे छोड़ना यार, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. टेंशन नहीं लेने मेरी जान, टेंशन नहीं लेने. चल बोसले, उद्या प्रिंसिपल साहब ने तुम्हारा ना पेरेंट्स ले घेऊन बोलवले. ए झेंडू बाम, तू पिन मारले ना प्रिन्सिपलला? ते आपल्याला का माहित नाही भोसले, उद्या पेरेंट्सला घेऊन यायचं काय. एक तर ऑलरेडी डोक्याला टेन्शन आहे, वरन हे एक टेन्शन यार. तू काय करतोय? एक तर उद्या शिवचा बर्थडे आहे. क्या प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये बोलवलंय? पोलीस स्टेशनला नाही. लो पेपर जाओ, दिमाग की बत्ती जलाओ. काय चाललंय यार, फोन द्या ना तुम्ही यार. ए इरफान भाई, गुरु फोन द्या यार. काय चाललंय? अरे काय चाललंय इरफान भाई, फोन द्या ना. तुला फोन पाहिजे तर आम्हाला पार्टी पाहिजे. ओके प्रॉमिस देतो. पार्टी टाइम. यस काय, हॅपी बर्थडे शिव. शिऱ्याचा केक. अरे बाबा, शिऱ्याचा केक.
भाई बाबा शिराचा केक घेऊन आले. तेरे दोस्त लोग रात को 12 बजे तेरे को बर्थडे विश करने आए और तू उसका फोटो मोबाइल में देख के विंडो शॉपिंग कर रहा है क्या इरफान भाई? अगर हो हळू हळू शिव शिव काय आज लवकर कॉलेजला निघालास? हो बाबा आज मला माझ्या आयुष्यातलं खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे. मीही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. गिफ्ट हे घे. मला माहिती नाही या कड्याची तुझ्यासाठी काय व्हॅल्यू आहे, पण तुझ्यावर कितीही मोठं संकट आलं, तुला कुठलीही अडचण आली तर फक्त कड्याकडे बघ, सगळं काही सॉल्व्ह होऊन जाईल. खरंच बाबा आज तुम्ही मला माझ्या आयुष्यातलं खरंच खूप मोठं गिफ्ट दिलं. बाबा मला आई नाही आहे, तुम्हीच माझे जिजाऊ आहात. कुठे गेले सगळे? आज दिसत नाही कोणी कॅन्टीनमध्ये. इरफान भाईंना फोन लाव. ओ बसले, पॅरेंट्सला घेऊन बोलवलं होतं तुम्हाला आज. चला प्रिन्सिपल साहेब वाट बघतात तुमची, चला. अरे यार सर मे आय कम इन? अरे ये 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 शिव बघ कोण आलंय, तुझी आई आली. आई कालीस तू आई? कालीस काय? आलीस का आई? किती वाढलायस तू शिव? वाढला? सकाळपासून पाहिलं नाही मी त्याला. बसून करा ना तुम्ही हे सगळं. बसा बस. हा मी अशासाठी बोललो होतो. म्हणजे सर टाइम प्लीज. काय आहे? शिवची आई आली. अत्या का मावशी? म्हणजे मी बोललो आत या ना मावशी. ते काय घरी कळलं ना की पेरेंट्स ना बोलवलंय तर आपण आलो. मी कम्फर्टेबल मावशी बसा. 9894420 सांगा. अरे हो तुम्ही आत नाही. मी काय सांगत होतो. हा काय शिवची आई आली. प्रिन्सिपल साहेब, प्रिन्सिपल साहेब, अहो आमच्या शिवनं काय नाही केलं. तीन प्रिन्सिपल साहेब. या कोण आहेत? या माझ्या आई. म्हणजे ते कामवाले आई. ते काय घरी कळलं की पेरेंट्सना बोलवलंय तर या पण आलो. मी यांची दोन्ही पांडी करते. हा आले का सगळे? हो. तर मी काय सांगत होतो. अरे परत येऊ घातली आई. नाही शिवचे बाबा आलेत. भाई आमचे हे आले. बाबा आलेत? मला भेटायचं आहे त्यांना, मला बघायचं आहे त्यांना. झालं कुठं माझा पोरगा?
सांगा ना काय झालं माझ्या पोराला सांगा. प्रिन्सिपल प्राचार्य मुख्याध्यापक गुरुजी साहेब काय केलं असेल माझ्या पोराने त्या पोराला माफ करा साहेब. अहो काय केलं नाही मी त्या पोरासाठी. त्यांनी भाकरी मागितली मी पुरणपोळी दिली. त्यांनी भात मागितला मी चायनीज राईस कोंबलाय त्याच्या तोंडात साहेब. आणि ज्या ज्या वेळी त्यांनी कच्ची दाबेली मागितली मी त्याला पिझ्झा आणून दिलाय साहेब. अरे माझं पोरग असं कसं करत आई शपथ सांगतो साहेब माझ्या पोराने काय पण केलेलं नाही. तुम्हाला सांगतो साहेब मी माझं पोरग काय करणार सर. एवढं संस्कारी पोरग आहे दिवस दिवस अंगाई गीता बरोबर मी त्यावर संस्कार. 30 रुपये फक्त काही दोष आहे का तुमच्यात. दोष माझ्या लाडाचा आहे. मी सांगत होते लाड करत जाऊ नका करत जाऊ नका याचे लाड ऐकत नाही. काय झालं गणिताच्या मॅडम आहेत का या. गणित चुकणार नाही मॅडम. मॅडम 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 तुम्ही समजून घ्या माझ्या पोराचा दोष काय आहे सांगा ना. अहो तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या ज्या वेळी सांगितलं त्या त्या वेळेत येते का. एवढ्या मॉलिश केल्या आजपर्यंत कुणाचा एक केस नाही उपटला. इथं अक्का केसांचा झाप आला किंवा माझ्या हातात. आई शपथ सांगतो मॅडम ज्या ज्या वेळी मी नंबर डिलीट कर. माझा काय दोष नाही माझा काय दोष नाही. तू घातला पुरुष एक मिनिट. व्हॉट इज दिस नॉनसेन्स. मी कॉलेज बाहेरचा मॉलिश वाला साहेब मला माफ करा. या 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 मॅडम मला म्हणाय. या मॅडम मॅडम या मॅडम मला म्हटल्या की तू आतमध्ये चल मी तुला 500 रुपये देते आणि कुणाचा तरी बाप हो. आता ह्यांच्यातला कुणाचा नक्की बाप आहे मी हे पण माहित नाही मला. साहेब मला माफ करा मी तुमची उद्या मॉलिश करून देईल केस येतील तुम्हाला. मी तुम्हाला इथे सगळ्यांना का बोलवलं माहितीये. तुम्हाला वाटलं असेल की मी शिवची कंप्लेंट करणार आहे. नाही मी शिवला कॉम्प्लिमेंट देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. येस अहो हा जिमनॅस्टिक मधली कॉम्पिटिशन जिंकला आणि तो आता पुण्याला जाणार आहे फॉर द स्टेट लेवल कॉम्पिटिशन. गिव्ह हिम अ बिग हँड आणि मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू सर. ऑल द बेस्ट. अरे असे मित्र तुला मिळाले काय पाहिजे रे तुला अजून आयुष्यात. ऑल द बेस्ट. थँक यू सर. शिव झाले का तुझ्या सगळ्या आईने गेला का. कुठे चाललाय. ते साराला भेटायला माहितीये मला. ही काय चिठ्ठी इरफानने दिली आहे. तो गेला कपडे बदलायला. पाठ करून जा. ए शिव हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे फटाके कुणी वाजवायचे नाही मला. आवाजाचा त्रास होतो. दिवाळीने वाढदिवस आहे रे. हॅपी बर्थडे. थँक्यू. मला सांग पेरेंट्स भेटले ना. ओके फॉरगेट इट. कांग्रॅच्युलेशन. थँक यू. हॅपी बर्थडे शिव. थँक यू. होत अरे तिकडनं उघड ना शिव. काय साराला शोधतोय. क्लासरूम मध्ये तुझी वाट बघते. थँक यू ईशा. मी आलोच मी आलोच आलोच. पण एक मिनिट. पण मी केक आणला. तुझं उत्तर कुराण. माझं पहिलं प्रेम. जर तू यावर प्रेम केलंस ना तर मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन. सगळं तुझ्या पद्धतीनेच होईल. एक मिनिट थांब. एक मिनिट दाराच्या बाहेर चल ना. का. ते काय आपल्याकडे पडदा नाही आहे ना. तुमच्यात ते पडदा लावतात ना. चल 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 चल. काय करतो शिव.
बिस्मिल्लाह रहमान रहीम नामदुहू वनुसल्ली अल्लाह रसुलिही करीम अनिका विनसुन्नती। क्या ये रिश्ता आपको कबूल है? क्या ये रिश्ता आपको कबूल है? शिव काय झालं? सारा साराचं काय? तू चल तू चल 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 शोध आमच्या जातीतल्या मुलीला पटवतो। अल्ताफ, मी तर तुला चांगला मित्र मानलो होता, पण तू अरे चल कसला मित्र, नेहमी मला हरवत आलास। कॉलेजमध्ये काही असेल ना तर सगळ्यांना शिव हवा शिव। अरे ज्या मुलीवर मी प्रेम करायला लागलो ना तिथे पण तू मध्ये आलास। अल्ताफ प्लीज सांग सारा कुठे? प्रेम करतोस ना तिच्यावर? दशोध तिला दशोध अख्ख्या कॉलेज समोर तुम्हाला इथं मारलं होतं ना, मैंने तेरे यहां चॉट पहुंचाई है। अल्ताफ तो दुश्मन बनकर जीतते चला था, एक बार प्यार से बोल देता मैं खुद हार जाता, पण मला तर हरायची भीती नाही आहे आणि मी साराला नक्कीच जिंकीन, कारण मला साथ कुराणाची आहे आणि माझ्या पाठीवर हात शिवरायांचा आहे। मी साराला नक्कीच शोधीन। इरफान भाई, कोई बीच में नहीं बोलेगा। प्राण तुझा गाभा
शिव चल तुझ्यासाठी एक मस्त डिश बनवतो. नको बाबा थँक्स. काय रे काय झालं सगळं ठीक आहे ना? अरे हा तुला तुझ्या आयुष्यातलं मोठं गिफ्ट मिळणार होतं ना, काय झालं? बाबा सगळं संपलं, ती निघून गेली. काय कधी कुठे? बाबा ती मला काही न सांगता निघून गेली. मी तिला शोधायचा खूप प्रयत्न केला पण ती मला भेटलीच नाही. इनफॅक्ट मी तिच्या घरी पण गेलो होतो पण ती घरीही नव्हती. आणि उद्या मला पुण्याला जायचं आहे जिमनॅस्टिक कॉम्पिटिशनसाठी. बाबा मी खूप कन्फ्युज्ड आहे. बेटा खरं प्रेम करणं हे सोपं असतं पण ते मिळवणं अवघड असतं. आणि असं हार मानून प्रेम मिळत नसतं रे. बरं ते जाऊ दे, तुझे मित्र काय म्हणत आहेत? हार मानले. आणि बाबा काय म्हणतील? फिर एक और बार ट्राय मारले. हा तर चल और एक बार ट्राय मारले. बाबा साराचा फोन स्विच ऑफ आहे. अरे मग उद्या ट्राय कर ना. ईशा. हा ईशा बोल. शिव कुठे आहे तू? पटकन घरी ये. ईशा आत्ता? अरे काय झालंय? अरे तू फोनवर कसं सांगणार शिव, घरी ये ना पटकन. पण आत्ता? ओके 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 आलो आलो आलो. काय झालं ईशा, सगळं ठीक आहे ना? तू कॉलेजमध्ये पण आज गायब झाली. सॉरी मी ते न सांगता, ते महत्त्वाचं नाही आहे. साराची डायरी ए मी वाचली नाही आहे डायरी. हो. ती फक्त माझ्याकडे राहिली आणि आज कॉलेजमध्ये काय झालं ते मला कळलं, त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित डायरी तुला मदत करेल. सो थँक्यू ईशा, थँक्यू सो मच. मला साराबद्दल आता नक्की माहिती मिळेल. थँक्यू. मला माहिती आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस पण या जन्मासाठी सॉरी. पुढच्या जन्मी फिक्स. थँक्स. मी आजही एक स्पेशल डिश बनवतो. बाबा अरे शिवसाठी. बाबा त्याचा वाढदिवस आहे ना. बाबा काय करताय तुम्ही? अरे तेरे फेवरेट डिश बनवणार आहे. एक मिनिट थांबा ना इरफान भाई, काय चाललंय तुमचं? तुझा वाढदिवस आहे म्हणून स्पेशल डिश बनवतोय. आऊ इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न नाही, तुम्ही काय करत बसलाय? बरं सांग काय झालं सांग. बाबा मला साराची डायरी मिळाली आहे. साराची डायरी मिळाली, मला वाटलं पत्ता मिळालाय. अरे म्हणून मी तुला सकाळपासून. इरफान भाई तुम्ही 2 मिनिटं शांत बसाल का? इथे काय चाललंय, तुमचं काय चाललंय? अरे पण मी तुला साराच सारा बद्दलच बोलतोय बाबा. सारा कुठे हे तिने या डायरीत लिहिलंय पण ते कोड्यात आहे. काय लिहिलंय कोड्यात वाच बघू. मैं रहती हूँ वहां जहां एक शेर ने जन्म लिया है, मरने के बाद भी हम सबके दिलों पर राज किया है. आपलं प्रेम जर खरं असेल तर आपण नक्कीच परत भेटू. शेर परत वाज बघू. मैं रहती हूँ वहां जहां एक शेर ने जन्म लिया है, मरने के बाद भी हम सबके दिलों पर राज किया है. अरे म्हणजे पुणा. अरे हा शेर म्हणजे शिवाजी महाराज, मरने के बाद म्हणजे. अरे शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यात झाला म्हणजे ती पुण्यात आहे आणि तुला जिमनॅस्टिक साठी पुण्याला जायचंच आहे. क्या बात आहे बाबा, ट्रूली जीनियस बाबा. चला पुण्याला जायची तयारी करा. हो पण तिला शोधणार कसं बाबा? ए पगले, तेरा दोस्त अभी तक जिंदा आहे समजा ना. इरफान भाई राहायचं कुठे? इरफान भाई से दोस्ती जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. Thank you.
आज सोनेरी वाऱ्यावरी जणू कस्तुरी. आभाळ झाले आज सोनेरी वाऱ्यावरी जणू कस्तुरी. वाटा फुलांनी साऱ्या मोहरती मन माझे सांगे माझ्या कानाशी. सारा इरफान भाई सारा सारा अरे मी साराला बघितलं. एक मिनिट सुन तू इधर ही रुक मैं देख के आता हूँ. हाँ मैं देख के आता हूँ. सारा इधर. या अल्लाह मैं नहीं जानता मैं सही कर रहा हूँ कि गलत कर रहा हूँ लेकिन देख मैं इतना जानता हूँ कि मैं दो दिलों को मिलाने की कोशिश कर रहा हूँ. रे शिव क्या नजर है तेरी. सारा इधर ही रहती है. सारा सती ना. हाँ और मैंने पूरा फाइंड आउट कर लिया है. हम सारा के घर में रह सकते हैं. हाँ हाँ तू और मैं हम दोनों उसके घर में रहेंगे. हाँ, हाँ। दोनों मुसलमान बनके उसके घर में रहेंगे. काय हाँ कट्टर मुसलमान है ना वो लोग उनको चलेगा नहीं ऐसे. अब क्या वेट लग रहा है क्या इरफान भाई. अरे शिव ए शिव अरे सुन तो ले मेरी बात. मला काही ऐकायचं नाहीये इरफान भाई. आओ तुम्हाला वाटलं तरी कसं मी असं काही करीन. मी रस्त्यावर झोपीन मी उपाशी राहीन पण मी धर्म बदलणार नाही. आओ काही झालं तरी मी एक शिव भक्त आहे. अच्छा मग सारावर प्रेम करताना लक्षात नाही आलं तुझ्या. ती दुसऱ्या धर्माची येते शिव भक्त म्हणे. काय माहिती रे तुला शिवाजी महाराजांबद्दल. शिवाजी महाराजांच्या सैन्यात पण ना तोफखान्याच्या अध्यक्षापासून ते त्यांच्या बॉडीगार्ड पर्यंत कितने मुसलमान बाई ते मालूम आहे तरी को. सगळे मानाने काम करायचे. शिवाजी महाराजांनी ना सगळ्या जातींवर फक्त प्रेम केले. उनको नफरत थी उनके दुश्मनों के साथ. शिव भक्त म्हणे. अरे शिवाजी महाराजांनी कधी जात पात नाही पाहिली मग तू कोण आहेस रे. और वैसे भी शिव तेरे को उस घर में सिर्फ नाम बदल के रहना है. धर्म बदलायचा नाही है. देख शिव तेरा प्यार
और तेरा करियर, इसके लिए अगर तू इतना नहीं कर सकता ना, तो एक काम करते हैं, गाड़ी पे बैठ, यू टर्न मारते और घर चलते हैं। ए इरफान भाई, इरफान भाई, माझं नाव काय ठेवायचं? से मिल रहा है भाईजान। एक मिनट, अगर फिर से गलती हुई तो छोड़ूंगा नहीं। हाँ भेकू, वो आपसे कोई मिलने आया है। इरफान, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वो महमूद मामू बोले थे कि इधर आप रहने के लिए जगह देंगे करके, नहीं? इरफान, हाँ। दो लोगों का बोला था। वो मेरा दोस्त भी आया है, बुलाता हूँ। हाँ। रहमान, ये मेरा दोस्त रहमान। रहमान तन्वीर, हम आइए अम्मी, आइए। ये हमारी अम्मी जान। सलाम वालेकुम अम्मी जान। वालेकुम सलाम। ये मेरा दोस्त रहमान। सलाम वालेकुम। अरे रहमान, इधर ही सोएगा क्या पगले? वो सफर में थकान हो गई ना, इसलिए सो रहा है वो। अभी जगह देंगे फिर सो। देखो जी, कमरा दिखा। जी भाईजान। शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। चलो उसने जवाब नहीं दिया। क्या रे, नाम क्या बताया? मैं इरफान। ए रहमान। वैसे कितने दिन रहने वाले यहाँ? सारा प्राइज जीतने के बाद। ये जिम्नास्टिक में जीतना है ना तेरे को, सारा प्राइज लेके जाना है ना तेरे को। ए, चलो इस तरफ। हाँ, चलो इस तरफ। और ऊपर एसी है, लगाने का नहीं। लाइट है, जलाने का नहीं। फ्रीजर है, यूज करने का नहीं। टॉयलेट है, जाने का नहीं। उधर ही जाने का, बंगले में आने का नहीं। मेरे को लगा इतने बड़े बंगले। चलो। बचपन से पुणे में पला बड़ा लगता है। ए मजनू, चले? चला। चलो मस्त नहा धो के अभी अपन। ये इधर क्या सामान रखने का? नहीं, इधर तुम रहने का। इधर दरीच रहने का। खुदा हाफिज। ऊंची ऊंची बोली ने धाबा दाची खोली। चलो स्टेट जिम्नास्टिक। शिव, ये इतना बड़ा हॉल, अपने गांव में सोने को जगह नहीं रहती थी। इथे गांव जेवण घालू शकतो रे? तुम्ही नाव नोंदा, मी चेंज करून आलो। एक्सक्यूज मी, मला सरांकडे काम आहे। मीच सर। मला जिम्नास्टिकच्या सरांकडे काम आहे, प्लीज कॉल हिम।
जिम्नॅस्टिकचा सर पण मीच आहे. सर नाव नोंदवायचंय. जा तुझ्या मुलाला घेऊन ये मग. जा मुलगा मैं बाप दिखता हूँ. मला नाव नोंदवायचंय. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय काका. तुम्ही जर का या वयात जिम्नॅस्टिक खेळला ना तर चार पाच ठिकाणी तरी नक्कीच मॉडल आणि या वयात फ्रॅक्चर पण नाही बसायचं. जा याच्या डेअरीला पिन लागली तर फुटला. हे बघा सर माझ्या मित्राचं नाव मला नोंदवायचंय. मला सांगा ना काय तुमच्या मित्राचं नाव. शिव. शिव सर आ गए. शिव आईडी. सलाम सलाम सर. आप इधर स्टेट का कोच है मैं जिम्नास्टिक सर. पहले बताया नहीं आपने. पहले बताया नहीं आपने. सोचा सरप्राइज देव तुम्हाला इकडे. झालं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन. नाही यांचं राहिलं. यांचं नाही नाही यांचं नाही. यांचा एक मित्र आहे शिव. शिव अहो तुमच्या मित्राचं नाव शिवच आहे ना. शिव रहमान नाव आहे त्याचं. रहमान रहमान असं कसं ऐकलं मी. करून घ्या रजिस्टर. आय डी कार्ड द्या तुमच्या मित्राचं. आय डी कार्ड नाही नाही ठीक आहे पहचानवाला आहे करून घ्या. ओके घेतो करून. थँक्यू थँक्यू. हा बाबा साराचा पत्ता पण मिळाला आणि राहायची सोय पण झाली आहे. पण फक्त इकडे मला रहमान म्हणून राहावं लागतं. ते मी सांगतो तुम्हाला नंतर. ओके तुम्ही फायनलला सगळे या. मी तुम्हाला डेट आणि टाइम कळवतो. रहमान मी फोन करतो तुम्हाला. रहमान इरफान भाई काय ठरलं होतं इथे पण रहमान. अरे उदर देख जिम्नॅस्टिक के मेहमान. हे इथे काय करतात. जिम्नॅस्टिक चे मोठे कोच आहेत ते. त्यांनी आपल्याला सरप्राईज दिलाय. सरप्राईज म्हणजे आता इथे पण रहमान. शिव मान ना मान अब तू ही मेरा रहमान. चल प्रॅक्टिस कर. चल चल चालू करो. जय भवानी. जय शिवाजी. नाम क्या है तेरा. शिव नाम नहीं है तेरा. रहमान. वाह रहमान चांगला खेळतोस. कीप इट अप. थैंक यू सर. आई विल गिव माय बेस्ट. ऑफ कोर्स फाइनल स्टडी ऑल द बेस्ट. एंड फाइनल स्टफ है. अरे सर आप उसका टेंशन मत लो. मैं हूं ना. मैं सब कर सकता हूं. कुठली कुठली काम येतात तुम्हाला. अरे सर दुनिया में ऐसा कोई काम नहीं जो इरफान नहीं कर सकता. म्हणजे घरकाम म्हणू नका बांधकाम म्हणू नका मुक्का म्हणू नका म्हणजे डिश करो विश करो. ठीक आहे आज रात का खाना तुम्ही बनवा. खाना जब्बार से पैसा लो. बाजार में जाके दावत का सामान लाओ. आज रात्री दावत पाहिजे. हाँ जी चले. बहुत अच्छा. फेको नजर रखना. आज रात की दावत तो सबको मिलेगी. अच्छा लजीज खाना लेके जाएंगे. वेटर वेटर ओ वेटर का. अरे सुन पार्सल लेने इसके घर पे जाना पड़ेगा. ए वेटर हॅलो सर. सलाम. आमच्या बहिणीसाठी खास चीज दाखवा काहीतरी. ओके सर. बढिया आहे ना. हा पॅक करून द्या. करतो सर. एक मिनिट. हा भेकू बोल. भाईजान आपने तो उनको खाना बनाने के लिए बोला था ना. लेकिन वो तो यहाँ होटल में पार्सल देने को आए. अब जल्दी आ जाओ ना. सुनो जरा एक जरूरी काम है. जावा लगे.
तुम्ही बिल ऑफिसवर पाठवून द्या. नो प्रॉब्लेम सर. जरूरी काम आहे, तू थांब इथे, मी आलो. आइए भाईजान, आइए. देखो वहां पे वो पार्सल देने को आए. देखो पार्सल लेके जाएंगे, लेकिन वेटर कहाँ मर गया है यार. जरा सुनिए. आ गया वेटर, तीन प्लेट पार्सल. पार्सल? अरे नहीं सर, वो रात के खाने के लिए हम लोग सब्जी मंडी जा रहे थे, तभी रहमान ने क्या देखा? रहमान ने देखा ये इतने सारे भूखे प्यासे बच्चे रास्ते पे चल रहे थे. रहमान ने सोचा अपने पेट का तो हो जाएगा, लेकिन इनके पेट का क्या? आप बताइए भाई साहब, ये जो नन्ही सी जान है, ये बच्चा, इसके नसीब में क्या इस रेस्टोरेंट का खाना नसीब हो सकता है? इन बच्चों को खाना खिला रहे थे सर, और आप बोल रहे पार्सल? शी, कोई गंदा आदमी आपके कान भरने की कोशिश कर रहा है. और वो मैंने मेरे कानों से देखा और आंखों से सुना था. मेरा मतलब है कि मैं माफ कीजिएगा, खामखा शक किया आप लोगों पर. आप इतना नेक काम कर रहे हैं और आप बहुत बड़े आदमी हैं सर. आप ऐसे भाईजान, आपका फोन रह गया था. शुक्रिया. ये हमारी छोटी बहन है सारा. सारा ये हमारे मेहमान है, इरफान भाई, रहमान. हमारे घर में ही ठहरे हैं, आउट हाउस में. जिमनास्टिक्स के लिए शहर में आए हैं. ठीक है, तो रात को खाने पे मिलते हैं. चले. हाँ. मेरी जहर जब भी तुझे मालूम नहीं, तो अभी तक हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान ये मेरी जान, ये मेरी जान. काय चाललंय तुमचं? काय झालं? ऐसे बनाते ऐसे बनाते. मोठमोठ्या गप्पा मारत होते. चिकन बिर्याणी बना लेता हूँ, मटन बिर्याणी बना लेता हूँ, अंडा करी बना लेता हूँ, इफ्तार पार्टी में खाना बनाता हूँ, दिवाली में खाना बनाता हूँ. अब हो गया ना दिवाला. अरे लेकिन पार्सल लेने गया था ना, पार्सल लेने, वो फेंकू आ गया बीच में. वैसे फेंकू आता ना मेरे सामने, सच्ची बताओ इतना प्यार आता ना मेरे को उसपे. ऐसे सामने खड़ा रहेगा ना, ऐसा लगता है उसकी पप्पी ले, उसके पास जाओ और उसकी उसकी ऐसे ना. काय चाललंय? ये फेकू का नाम लिया तो भी हाथ गंदे हो जाते रे. क्या इरफान मियां, माझ्या घरापर्यंत पोहोचायचा बहाना चांगला शोधलाय तुम्ही. एनी हेल्प? काही गरज नाही. लोक काही ना बोलता, काही ना सांगता निघून जातात, आणि आता आले मोठे हेल्प करायला. हा ये अरे इरफान भाई, मी मेरी मजबूरी थी. माझ्या भाईजाने माझा फोन पण घेतला होता, मी कॉन्टॅक्ट पण नाही करू शकले.
अच्छा देख अर्शिव, उसके भाईजान ने उसका फोन ले लिया, वो कैसे कॉन्टेक्ट करेगी? काही गरज नहीं, आम्ही आमचं बघू। जल गया, प्यार में जल गया। चलो मैं करती हूँ गर्मा गर्म चिकन बिरयानी। लीजिए, बिस्मिल्ला करें। बिस्मिल्ला कीजिए, बिस्मिल्ला। बताइए कैसे बना है हमारे हाथ का जायकेदार खाना? अमीजान, ये स्वाद, ये जायका कुछ जाना पहचाना सा है। ऐसा हो ही नहीं सकता। सर, आपने कभी ताज होटल में खाना खाया? भाईजान बहुत बार जा चुके वह। नहीं नहीं, वो ताज होटल के बैक साइड में जो होटल है ना, वो भाईजान के दोस्त का। वहां से आप सीधा जाओगे, फिर राइट लोगे, फिर लेफ्ट लोगे, वहां पे एक छोटा सा ढाबा है। वहां भी जा चुके हैं। उसके बाजू में एक हाथगाड़ी है। हाँ, मैं वहां पे खाना बनाता था। ये वहां का स्वाद है, आप खाइए ना। वो खाना बनाना मैंने अभी छोड़ दिया क्योंकि इसका डाइट है और फिर करियर है, गेम है, तो इसके डाइट पे ध्यान देने के लिए मुझे करना पड़ता है। ओ। इरफान भाई, आज का आपला खरा नव्हता पण भाई तुम्ही सगळ्यांना मस्त फिरवत फिरवत खोटं सांगितलं। लेकिन वो फेकू है ना, वो दिमाग से जा नहीं रहा है, लई चाब रहा है। ज्या दिवशी तो कोपच्यात भेटेल ना मला, इतना मारूंगा, इतना मारूंगा, देखने वाले पूछेंगे साला हड्डी से बना है कि गड्डी से। तो बघा, जेम्स बॉन्डची नाजायज औलाद कशी फिरती है। कुठे आहे? चल आग बंद कर ले। अरे इरफान भाई, आता मारायचं बोलत होता। अरे इरफान भाई काय आहे, आता बोलत होता मारायचं। चल चल, अरे इरफान भाई काय, तुम्ही झोपायला जाताय मारायचं? अरे इरफान भाई काय, इरफान भाई आपल्याला कशाला बोलवलं असेल? अरे यार, तू काल त्या फेकूला एवढा नाही मारायला पाहिजे। मी? अरे नन्नीसी जान यार, एवढं कोणी मारतं काय? अरे पण बच्चा की जान लेते क्या? बस सर, वो आपने हमको बुलाया सर? काल रात्री तुम्ही ना, असं परत नाही होणार, बिलकुल नाही होणार, ऐसा नाही होय। का नाही होणार? काल सारखा खाना परत का नाही होणार? अच्छा। सर को खाना अच्छा लगा? सर आपको अच्छा लगा? मैं आपको बताऊं सर, मेरे गांव में ना, मेरे हाथ का खाना सबको बहुत अच्छा लगता है। गांव का बच्चा बच्चा बोलता है इरफान के हाथ का खाना खास, बाकी सब बकवास। चलो जिमनास्टिक हॉल साथ में चलते हैं। हाँ, चलो सर। आमी जाऊं ना बाइक नहीं? साथ चलने में तकलीफ है? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। जबर गाड़ी तैयार कर। हाँ। और जाते हुए मस्जिद होके जाएंगे। मस्जिद क्यों? मस्जिद क्यों जाते हैं हम लोग? मस्जिद नमाज पढ़ने। सुबह ही पढ़ के आए? मैं परत याला तकलीफ है? बिल्कुल नहीं। सर आप बोले उधर शोले। चलो 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 क्या चलो डर मत। अरे डर के आगे जीत है। अच्छी गाड़ी है आपकी। जा बेटा रहमान, चढ़ावा लेके आ जा। सर मी? मैं लेके आता हूँ। यू गया और यू थाम। चलो कर जा। सर पण मी, दिक्कत है? नहीं इसको नहीं, नहीं 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 सर, जा।
चादर ले लो, चादर ले लो। ओ भाई साहब आओ ना इधर, फूल ले लो, चादर ले लो। हाँ चढ़ावा लो, ये लेना लेके जाओ। ओ भाई साहब चादर तो लेके जाओ ना, चादर के बिना दरगाह पे चढ़ावा अधूरा है। शुक्रिया, ठीक है ये तो। हाँ ये तो मिल गया। अच्छा सुनो, चलिए। नहीं मला एक जरूरी काम आलंय, तुम्ही जा आत मध्ये, मी आलो। मेरे भाई चल चल चल, बच गए चल। नहीं इरफान भाई, अब यहां पे आए हैं तो चढ़ावा चढ़ा के ही जाएंगे। चलो भाई, चाय देना। हाँ आया आया। एक ही ग्लास देना। अच्छा एक ही ग्लास, आज एक ही ग्लास में पियेंगे। मी आपण एका ग्लास मध्ये चहा पितोय ना। किती दिवसांनी नाही, पहिल्यांदा पितोय। कसं होणार आपलं? तू काळजी नको करूस, आपल्या लव्ह स्टोरी तरी एंड, मी सायराज सारखा होऊ देणार नाही। अजून प्रपोज पण केलंय का तुम्हाला? सारा, माझ्याशी लग्न करशील का? सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वालेकुम, वालेकुम अस्सलाम। कौन है तू? सर मी रहमान। कौन है तू? सर मैं आपको बोल रहा हूं। सच बोल। सर मी रहमान। झूठ मत बोल। तन्वीर, तुम यहाँ क्या कर रहे हो? खैरियत पूछने आया था। अम्मी भेट तो परत। सलाम सलाम।
मैं जानती हूँ तन्वीर यहाँ क्यों आया था। आणि मला हे ही माहिती आहे की तुम्ही इथे का आलात। मी तुमच्यापासून काहीच लपवणार नाही। खरं तर साराला मी कॉलेजमध्ये भेटलो होतो आणि तेव्हापासूनच आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो। तन्वीर ये कभी होने नहीं देगा। अगर उसको पता चला ना, तुम दोनों को जिंदा गाड़ देगा वो, क्योंकि तुम मुसलमान नहीं हो। नहीं हो ना? कौन है तू? मी हिंदू है। शिवराज सदाशिव भोसले। लाला, ये मुमकिन नहीं है। आई, तुम्ही आमची मदद कराल ना? अम्मी जान को सब पता चल गया, अब क्या होगा? सारा, जो पर्यंत मी है तो पर्यंत मी तुझं लग्न कुणाशीही होऊ देणार नाही। तुम क्यों नहीं समझ रहे हो? हम एक काम करते, अपन पळून जाऊ। नाही सारा, मी शिवरायांचा भक्त आहे, मी तुला पळून घेऊन जाऊन लग्न करणार नाही। लग्न करीन तर सर्वांच्या परवानगीने, आणि ते पण फक्त तुझ्याशीच। आणि तुझ्या फायनल्सचं? एकदा फायनल होऊ दे, मग बघ मी काय करतो। शिव, हाँ, शादी के बाद ना तू दहेज में ये ऑफिस ही मांग ले। क्या बोल रहे हो इरफान? अरे मजाक नहीं, कितना बड़ा ऑफिस है। तन्वीर सर ने बुलाया है। एक मिनट, तन्वीर सर से कोई मिलने आया है। ओके, सेकंड फ्लोर। क्या हुआ? क्यों बुला रहेगा अपन को? शायद तेरी शादी का ख्याल। क्या कर रहे हो इरफान भाई? चलो। भाईजान वो अबे ये शाने क्या कर रहा है? शिव भक्त आहे मी। पहिली खल्ली तो तुमचा रिस्पेक्ट होता, पण दुसऱ्यांदा हात लावण्याचा प्रयत्न जरी केला ना तर हात तोडून ठेवी। मी सारावर प्रेम करतो म्हणून गप्प बसलोय, नाहीतर इथेच हात उखडला असता। साराला विसरून जायचं, नाहीतर हे टोक आहे ना, हे फोडून तिचे सगळे विचार बाहेर काढून टाकेन।
एक लक्षात ठेव, मी लग्न करीन तर साराशीच। औकात मत भूल अपनी। हमें अपनी औकात भूलने की आदत होती तो आज आपकी बहन आपके घर पर नहीं होती। मराठ्याची औलाद आहे मी, आम्ही आया बहिणींना पळून नेत नाही। लग्न करीन तर साराशीच, आणि तेही तुमची मन जिंकून। एवढं सगळं समजलंच आहे तर माझं खरं नाव आहे का? शिवराज सदाशिव भोसले। पगले, अभी तक तो उसका इंट्रो हुआ है, अपना इंट्रो बाकी है ना। चल खड़ा रे, चल। सलाम, मायसेल्फ इरफान, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, नाम तो सुना ही होगा। एक काफिर के लिए इतना ईमान, अरे कैसे मुसलमान हो तुम? सच्चा मुसलमान हूं। मुसलमान का पूरा मतलब तो जानते हैं ना भाईजान, मुसल्लम ईमान, मुसलमान। मुझे फकर है कि एक हिंदू मेरा दोस्त है, क्योंकि राम है तो रमजान है, और जहां अली है वहां दिवाली है। आपको हमारी दोस्ती का अंदाजा नहीं आएगा भाईजान। भाई जाओ ना, रुकना, चल। लगता है तेरी शादी ना आज ही करवानी पड़ेगी। हाँ भाईजान, इरफान, अच्छा सुनो ना, अभी जल्दी जल्दी जरा जिम्नाशियम पहुंच जाओ ना। हाँ, एक ही शादी करवानी है। भाई अपना, हाँ इंतजार कर, आ जाओ। भाईजान मैं नहीं जानता ये लोग यहां तक कैसे पहुंच गए, मैं तो बस भाईजान भाईजान वो ये दोनों फाइनल्स तक नहीं पहुंचने चाहिए, खत्म कर दो दोनों को। नमस्कार, मी नीता दोंदे, तर स्टेट जिम्नास्टिक चॅम्पियनशिप मध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। थोड्याच वेळात आपले प्रमुख पाहुणे आणि कोच इथे येत आहे, आणि त्यानंतरच आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। आता जे प्लेयर्स इथे जमलेले आहेत त्या सर्वांना आम्हा सर्वांकडून ऑल द बेस्ट। ऑल प्लेयर्स आर रिक्वेस्टेड टू बी प्रेझेंट हियर। ओ, घर में मेहमान आए हैं। शिव तुनिक, मी बघतोय ना। रोहित पाटील, रहमान कुरेशी। सर 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 सर, पाच मिनिट सर, पाच मिनिट सर। ओके, लवकरात लवकर यायला सांगा। हो हो सर, मी लावतो फोन, लावतो। प्लीज स्टार्ट युअर वॉर्म अप। शिव नाही, इरफान भाई, मी तुम्हाला एकटं सोडून कुठेही जाणार नाही। ए पगले, फायनल जिंकायचे ना तुला, तुनिक चल। अरे बच्चे रे तुनिक। पण भाई शिव, तू जाऊन गड जिंक, मी खिंड लढवतो। पण भाई असं देख शिव, तुला तर माहिती आहे ना, जो शिव आणि इरफानला नडला त्याला आपण भर चौकात फोडला। निक उठे यार। आणि आपल्या प्लेयर्स इथे छान वॉर्म अप झालेला आहे, आणि आता प्रतीक्षा आहे ते आपल्या प्रमुख पाहुणे आणि कोच यांची, तर थोड्याच वेळात त्यांचं आगमन इथे होणार आहे। आणि आता मला दिसतं इथे आपले प्रमुख पाहुणे आणि आपले कोच यांचं आगमन इथे झालेलं आहे, तर सर्वांना विनंती, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। सर, तुमचं रंगमंचावर स्वागत आहे। नमस्ते। तर आता आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करत आहोत। ऑल द बेस्ट। कुछ मीठा हो जाए। हाँ
सर अरे आला 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 ये आला 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 ये शिप अरे लवकर ये कुठे होता शिप अरे यार कुठे होता सर रेडिओ पटकन एक बार गलती की, इस बार दोस्ती निभाऊंगा। And this is what I call is a performance. अतिशय सुंदर आणि अप्रतिम खेळलेले आहे थे, अतिशय अप्रतिम परफॉर्मन्स होता हा, काय खेळलाय तुम्ही? And now the winner is रहमान कुरेशी. रेमन कुरेशी यांना विनंती करते त्यांनी रंगमंचावर यावं आणि आपल्या आजच्या पाहुण्यांना विनंती करते त्यांनी ही ट्रॉफी देऊन त्यांचं अभिनंदन करावं. तर सर्वांना ही विनंती, जोरदार टाळ्यांनी रेमन कुरेशींचं अभिनंदन करूया. कारण खरं तर आज आपल्या देशाला अशा प्लेयर्सची जास्त गरज आहे. सो बघा आणि बाकीचे जे प्लेयर्स आहेत त्यांनी खरंच नाराज होऊ नये आणि पुढच्या वर्षीच्या कॉम्पिटिशनसाठी जोरदार तयारी करावी. आणि याचबरोबर स्टेट लेवल जिम्नॅस्टिक कॉम्पिटिशन याबरोबर संपन्न झाली असं मी जाहीर करतो. आणि त्याचबरोबर इथे आलेल्या सर्व स्पर्धकांचे आणि उपस्थितांचे मनापासून आभार. हॅलो, इरफान भाई, इरफान भाई, आपण जिम्नॅस्टिकची कॉम्पिटिशन जिंकलो इरफान भाई. इरफान भाई, तुमच्या अल्लाने आणि माझ्या शिवनी आपल्याला जिंकवलं इरफान भाई. इरफान भाई, इरफान भाई, आपल्या नात्यानीच केला माझा घात. नात माझ सुनी मला उरली नाही जात. माझ्या आपल्या नात्यानीच केला माझा घात. माझ्या आपल्या नात्यासाठी केलं तू जीव जाण. प्राण
माफ करा इरफान भाई, तुम्ही दिलेली शपथ आज मी मोडतो. त्या दिवशी कॉलेजमध्ये तू मला सोडून गेलास, पण इरफान भाईनी मला नाही सोडलं यार. मला खूप मारलं आणि माझ्याकडनं सगळी माहिती काढून घेतली की सारा कुठे आहे. यार मी दोस्तीमध्ये किती चुकलोय. तर तो तुझ्या घरी पण आला होता तुला सांगायला की त्याला माहिती आहे सारा कुठे, पण तू त्याला काहीच बोलू नाही दिलं आणि डायरी मधलं एक वाक्य वाचलं. आपलं प्रेम जर खरं असेल तर आपण नक्कीच परत भेटू. आणि ते वाक्य ऐकल्यानंतर तो गप्प झाला. त्याला तुम्हाला दोघांना भेटवायचं होतं. तू साराच्या घरी जाणं, ती तुला रस्त्यात दिसणं, तो कुठला योगायोग नव्हता यार. हा सगळा त्याचा प्लॅन होता, त्यांनी घडवून आणलेला. त्यांनी असं दाखवलं की तुमचं प्रेम खरं म्हणून तुम्ही एकमेकांना भेटताय यार. सगळ्या त्या दोस्ती शिकवत होता, शिकवता शिकवता स्वतः चुकला यार. इरफान भाईला का मारलंस? तुझी दुश्मनी माझ्याशी होती, मग का मारलंस त्यांना? साराचा भाऊ, साराचा भाऊ म्हणून खूप इज्जत दिली तुला, पण इरफान भाईंना एकटं सोडलं, तिथे चूक केली. पण आता नाही. आलास ना लायकीवर, चालो गोळी, चला ना गोळी. अच्छा आहे, माझी बहन ह्या कमिन्यासाठी माझ्या खिलाफ तुलाही मारून टाकतो ना, आणि दुआ करतो अल्लाह ताआलाकडे की अशी बहन कुणालाही मिळू नये. वरना अब अमीजान, अब आज तक हमने तुझे कुछ नहीं कहा, लेकिन अब नहीं, इन सबको छोड़ दे. आप ये धोखेबाज काफिर के लिए आप अपनी... रुक जाओ तन्वीर. अरे कसले मराठा, कसले हिंदू आणि कसले आपण. तुला तुझ्या बहिणीच्या जीवापेक्षा तुझी इज्जत, तुझा धर्म जास्त प्यार आहे. आमच्या पिढीनंच तुमच्या मनामध्ये हे जाती धर्माचं विष कालवलंय. सजा आम्हालाच मिळायला पाहिजे. मस्त वरण भात आणि बिर्याणी एकत्र बरोबर बोलला तुम्ही दीदी. आपल्या पिढीनेच या नव्या पिढीत हे जातीचं विष कालवलंय. हा, प्रेमापेक्षा लोक काय म्हणतील याच्याकडेच आपण लक्ष दिलं. माणसाला माणसासारखं जगायलाच दिलं नाही. अरे तुम्ही मुसलमान लोक रोजा सोडताना चंद्र बघून मग रोजा सोडता, तुम्ही हिंदू करवाचौथचा उपवास सोडताना चंद्र बघता, अरे तुमच्या हातात असताना तुम्ही चंद्राला अर्धा भगवा आणि अर्धा हिरवा कलर मारला असता.
महत्त्वाचं काय? दोन जीव एकमेकात गुंतले की मग हिंदूंसारखं मंगळसूत्र घाला, मुसलमानसारखं कबुले कबुले म्हणा, किंवा ख्रिश्चनांसारखं आय लव यू म्हणून किस करा एकमेकांना. आजपर्यंत मी हजारो लग्न लावलेत, पण हे कुराण, गीता, बायबल यात कुठेही लिहिलेलं नाही आहे की दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीबरोबर लग्न करू नये. किंवा याच पद्धतीने लग्न झालं तरच तुम्ही नवरा बायको म्हणून राहू शकता. या सगळ्या ग्रंथांनी एकच शिकवलं आहे की माणसानं माणसावर प्रेम करावं. या इन्स्पेक्टर, यांनीच इरफानचा खून केलाय. हो गया हॅपी एंड. एक मशुरा देऊ तुम्हा दोघांना, इश्क क्या है? इश्क वो मजहब है ना, सूरत देखता है ना मुहूर्त, जो ना मंदिर में आरती करता है ना मस्जिद में नमाज पढ़ता है. इश्क वो बीज है जो प्यार उगाता है. हाँ मग काय काय धरायचं, मध्ये पडदा धरायचा का अंतरपाठ धरायचा? हां बाकी तुम्हाला ज्या पद्धतीने लग्न करायचं करा, मी फक्त एवढंच म्हणेन, लग्न मुबारक. Once more allow, 90 work away na por na chata rao.